ही सर दोन षटकाची मॅच आपण पाहणार आहोत वळीव मैदानाकडे. याच्यामधला जो संघ विजयवीर तो संघ खेळेल कलते रहते टीम समोर. नक्कीच मगाची जो सामना आपल्याला पाहायला मिळा एकीकडे जर पाहिलं तर बिग फाइट मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर बाजी मारली कलते रहते टीम संघानं. वळीव मैदानाकडे पंचानं विनंती करतोय की लवकरात लवकर सामना चालू करा. दोन षटकांची मॅच असणार आहे याची दोन्ही टीमला विनंती असेल. दोन षटकांची मॅच जे चेरोबा क्रिकेट क्लब वाजीपुर 3D आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2024 तमाम आलेले क्रिकेटर रसिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दोन षटकांची मॅच आणि सलामीवीर मैदानामध्ये पाहता एके बाजूला पाहिलं तर सुरेश आहे तर दुसरीकडे पाहिलं तर भरत ही सलामीवीर मैदानामध्ये आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतो SCBD टीमकडनं दिनेश ठाकूर गोलंदाज मार्कवर पहिला बॉल पेस गतीने बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील केली जाते आणि इथं मात्र थोडीशी विश्वास कमी असेल या अपीलमध्ये आणि इथं मात्र पहिला बॉल निर्धाव फेकला जातो स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण भरतला. बारा बॉलचा खेळ पाहायला मिळेल पहा काय जल्लोष पाहायला मिळाला SCBD टीमकडनं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. आता मात्र जर पाहिला तर हा देखील निर्धाव बॉल टप्पा पडल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहतोय दिनेश ठाकूर ना कमालीचं षटक. दोन बॉल आतापर्यंत जर फेकले दोन्ही बॉल डॉट केल्यानंतर दडपण असेल थांबणी टीमला कारण 12 बॉलमध्ये जर पाहिलं तर 20 ते 25 धाव येणं खूप गरजेचं आहे या मॅचमध्ये. आम्हाला पुढे येऊन मारण्याचा पुन्हा एकदा टप्प्यामध्ये थोडासा फरक केला जातोय आणि एक चोरटे धाव घेण्यात यशस्वी होतात. पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल अशा मिळतील धावा दोन आणि वैयक्तिक संघाचं खाता ओपन केलं जातंय. धावफलकीवरती धावा लागल्या गेले दोन धमणी टीमच्या. खूप चांगला आपल्याला या दमदार आमदाराचा जर विचार केला तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये लाभलं गेलंय. जय चेरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर 3D आयोजित केलेली स्पर्धा ग्रामस्थ मंडल चषक 2024. तर गोलंदाज मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश ठाकूर तयार. आता फुल टॉस बॉल बॉलला पाठवला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात ताकद कमी फलंदाज बाद होईल आणि तर पहिला धक्का बसतोय धामणी टीमला. फलंदाज असेल सुरेश बॅक टू द पवेलियन. तेजो मास्टर खूप चांगला आवाज आपल्याला मिळाले या संगीताच्या माध्यमातून. नक्कीच आपण डीजेच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर अमूल्य वीरला पाहतोय. नक्कीच समलजी देखील त्याच्या माध्यमातून आवाज आपल्याला मिळाला आणि याचा तर पाहिलं तर डीजेच्या याच्यावरती आपण डीजे मास्टर अमूल वीर आपण पाहतोय. वळ्या मैदानाकडे धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय या दोन धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक दिनेश जर पाहिलं तर दिनेश ठाकूरचा एक चांगला गोलंदाजी राहिली या मॅचमध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपकला स्ट्राईक एंडवरती असेल. दोन षटकाची मॅच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्रॉस द लाईन चेंडूला उडवलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावीचा कॉल दिला जातोय आणि इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि इथं पाहिजे धोक्याची घंटा होणार का. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल रनिंग द विकेट म्हणावं लागेल. तीन धावा कंप्लीट केले जात आहे आणि या तीन धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकीवरती. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्या जातात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं SCBD बेलापूर टीमकडनं आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकीवरती. गोलंदाज मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दिनेश ठाकूर स्ट्राईक एंडवरती पाहता आपण भरतला. मात्र पंचा आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल एक अव्वंत धाव थोडीस खूपच मारून जाणारा चेंडू व्हाईट बॉल आणि एक अव्वंतर धाव मिळेल आणि एक अव्वंतर धावून पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा धावफलकीवरती पाहायला मिळाले. नक्कीच आपण एक जर पाहिलं तर शांत रीतीने हा सामना पाहतोय. दोन षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉलला ढकलला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते दुसरीचा कॉल दिला जातो पाहिजे काय घडणार आणि इथं बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि या दोन धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवरती आपण पाहतो 8 धावा धावफलकीवरती.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा पेस गतीने बॉल टाकल्यानंतर टप्पा घेतल्यानंतर पंचांचा आमच्याकडे इशारा, षटक क्रमांक पहिलं संपलं जात आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8. सावलचा खेळ बाकी आहे. कमळचं षटक आपल्याला पहिलं षटक जर पाहिलं तर एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं या दिनेश ठाकूरनं. सुरेश हा फलंदाज मैदानाच्या बाहेर, त्याच्यानंतर नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहिला दीपकला. दीपकने जर पाहिलं तर फक्त एक बॉल फेस केला. त्याच्यानंतर भरत हा फलंदाज पाहिला तर सलग दोन बॉल डॉट झाले. त्याच्यानंतर दोन धावेने प्राधान्य केलं आणि पुन्हा एकदा एक बॉल डॉट केला. वैयक्तिक पहिलं षटक संपलं. धावसंख्येवर जर पाहिलं तर स्कोर कार्डवरती आपण धाव पाहतो 8 धावा. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये असणार? सीबीडी बेलापूर टीमकडनं. हे देखील पाहणं आपल्याला. ऋषिकेश हंबीरा गोलंदाजी मार्गवरती, शेवटची साबलचा खेळ बाकी आणि पाहिजे अजूनही साबलमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करेल थांबणे टीम. पहिला बॉल फटका फसला जातो क्षेत्रक्षक आहे तिथे तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावरती समाधान मानलं जाईल. एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा दाफलकेवरती. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय भरतला. दीपकच्या बॅटला बोल अजूनही काही लागत नाहीये कारण दीपक हा देखील धामणी टीमचा एक चांगला बॅट्समन आहे. कारण यंदाच्या सीझनमध्ये खूप देखील मॅचेस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटिंग देखील खूप चांगली, परंतु या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल. मात्र चेंडूला स्ट्रेटला उडवलाय, ताकद जास्ती आहे. पाहिजे काय घडणार? बॉल थांबणार नाही, बॉल निघून जातोय ऑन बॉम्ब सीमा पार. येतोय भरतच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. नक्की चौकराच्या साईने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पाहिले तर 13 धावा धावपळकेवरती पाहते. खूप उशिराने हा मोठा फटका आलाय भरतच्या बॅट मधनं. गोलंदाज मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऋषिकेश. हा मात्र पुन्हा एकदा बोलला पाठवलाय मिडॉनच्या डोक्यावर ना आउट ऑफ द पार. अजून एक मोठा फटका येतोय दमदार षटकार. मास्टर या षटकाराच्या साईने अजूनही धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पडली तर 19 धावा दाफलक्यावरती आहेत. जर ऋषिकेशचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये जर पाहिले तर पहिल्या चेंडूवरती आले एक धाव, त्याच्यानंतर मोठा फटका आला चौकार आणि आता मात्र त्याच्यापेक्षा मोठा फटका 6 धावेने. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा दाफलक्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच टार्गेट खूप चांगला पाहायला मिळेल. मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला उडवलाय, गॅप सिलेक्शन दाखवला. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बघून मारा केलाय फलंदाज असेल भरतच्या बॅट मधनं. अजून एक दमदार षटकार. बॉल द्या, बॉल मिळाला नाहीये. मी विनंती करतो या आयोजकांना बॉल पाठवायचा मैदानामध्ये. मी विनंती करतो बॉल कुठे आहेत? आला बॉल, आलाय. चला घ्या लवकरात लवकर, पंच सामना थोडा स्पीडअप करा. या षटकाच्या साईने अजूनही धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पडली तर 25 धावा. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटले धामणी टीमकडनं. तो फलंदाज आपण पाहतोय भरतला. आतापर्यंत जर बॅक टू बॅक 2 षटकार लागले तर इथं षटकार हॅट्रिक प्राप्त करेल का धामणी टीमचा एक वन आर्मी फलंदाज. त्यांच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आलेत. भरत ऑन द फायर आणि हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल, एक अव्वांतर धाव मिळेल आणि एक अव्वांतर धावने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावपळकेवरती. हे बघा पंचचा निर्णय अंतिम असणार आहे. प्लीज थोडा सहकार्य केला सीबीडी टीम. डॉट बॉल आहे का? डॉट बॉल असेल, माफ करा व्हाइट बॉल नाही आहे, डॉट चेंडू. 2 मोठे फटके आल्यानंतर थोडंसं ऋषिकेश हा गोलंदाज आपण पाहतोय थोडासा कमबॅक केला आणि भरत या फलंदाजाला जागेवरती थांबवलाय.
मतलब पुनः एकदा स्टेट मे चेंडूला ट्रॅव्हल केला जाईल क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल दिला जातो आहे आणि पाहिजे काय करणार, दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसरीची देखील मांग केली जाते आणि इथं पाहिजे काय करणार। आता मात्र फलंदाज बाद होईल आणि अजून एक धक्का बसतोय दमणी टीमला, दीपक बॅक टू द डगआउट आणि मला वाटतं षटक धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा आणि 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा, येणारे 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे बेलापूर सिटी टीमला। धन्यवाद डीजे मास्टर नगीस, डीजेच्या याच्यावरती जर आपण पाहिलं तर अमलवीर डीजे वाजवतात का चांगले संगीत आपल्याला ऐकवतात। तुमचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन। पहिलं सत्र संपलं गेलंय, सेकंड सत्राला सुरुवात झाली आहे, येणारे 12 बॉलमध्ये जर पाहिलं तर 28 धावांची गरज आहे, 12 बॉल 28 धावा, समीकरण थोडंसं कठीण असेल सीबीडी टीमला, परंतु बॅटिंग करावं लागेल। सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय ऋषिकेश आणि हेमंत ही सलामीवीर मैदानामध्ये पाहतोय आणि संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेण्यात गोलंदाज आपण पाहतोय नाना खंडवी। लाईव्हचे मेंबर चंदू कुठे असतील त्यांना विनंती असेल की आयोजक बोलवत आहे आमच्या व्यासपीठावरती, तर मी विनंती करतो या लवकरात लवकर चंदू सर साहेबरितीचे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय। या चंदू सरांना मी विनंती करतो जर माझा आवाज पोचत असेल तर या आमच्या व्यासपीठावरती तुम्हाला आवाज देत आहे। वळूया मॅचकडे, 12 बॉल 28 धावांचा पल्ला गाठायचा आहे, स्ट्राईक एंडवरती पाहते आपण हेमंतला आणि गोलंदाजीवरती नाना खंडवी, एक धामणी टीमचा एक एक्सप्रेस गोलंदाज आपण पाहतोय। पहिला बॉल, पहिला बॉल पेस गतीने टाकल्यानंतर पहिला बॉल खराब पाहायला मिळालाय आणि खराब धावेने वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलंय सीबीडी टीमचं। स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण हेमंतला आणि नाना खंडवीचा पहिला बॉल फाईट, व्हाईटने एक संघाचा अकाउंट ओपन केलं एसीबीटी टीम कडनं। धावसंख्या जर पाहिली तर 12 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत, कंपर्सल चेसिंग आहे, दोन्ही टीमला विनंती करतोय। तर पुन्हा एकदा बॉलला गॅप सिलेक्शन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय, एकदा कंप्लीट दुसरीचा मांग असेल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि इथं धाव मिळेल फक्त एक आणि एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर। धावफलकेवरती धावा पाहतोय आपण, दोन धावा, पहिला बॉल खराब फेकल्यानंतर थोडस नाना खंडवीनं कमबॅक केला हेमंत या फलंदाजाला आणि मात्र थोडस हेमंत या फलंदाजाने खाली सन्मान दिलाय आणि स्ट्राईक मिळेल ऋषिकेशला। हा देखील चांगला बॅटिंग आहे सीबीटी टीमकडनं, एक बॅट्समन आहे, बघा फुल टॉस बॉल गॅपमध्ये स्ट्रेटमध्ये ट्रॅव्हल केला जातोय, एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावीचा कॉल केला जातोय आणि काय करणार, इथं धाव मिळेल एकच। खराब क्षेत्ररक्षण पाहिलं होतं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, विचार केला तर धावसंख्या जर पाहिली तर 1 षटक हाताळण्यासाठी नाना खंडवी तयार, याकोर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर स्ट्राईक मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथं बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण,
रनिंग द विकेट म्हणावे लागेल, दोन धावे मिळतील या दोन धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर। धावसंख्येत जर पाहिली तर पाच धावा तापलकीवरती आहेत आतापर्यंत, जर पाहिलं तर तीन बॉलचा खेळ संपला जातोय, पहिल्या षटकामधला अजूनही तीन बॉल बाकी असतील। गोलंदाज नाना खंडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग मात्र चांगली तितकंच चांगलं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले। कोणाचं स्वप्न असेल आजच्या दिवसामध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल, एकीकडे पाहिलं तर सीबीडी टीम तर दुसरीकडे धामणी टीम। आम्हाला बॅटची इनार एज लागली जाते, क्षेत्ररक्षक काही तिथे तैनात, चुकी करणार नाहीये आणि सीबीडी टीमला एक मोठा धक्का बसतोय। हेमंत ठाकूर बॅटरडक आउट। नक्कीच जर आपण पाहिलं तर हेमंत ठाकूर मैदानाच्या बाहेर आल्यानंतर नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, महेश ठाकूरला स्ट्राईक एंडवरती 28 धावांचा पल्ला गाठत असताना पहिल्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक असतील। धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त पाच धावा, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाना खंडवीची। आम्हाला पुन्हा एक धावा का टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय किपरच्या हातामध्ये, फलंदाजाला बॉल दिसला नसेल कारण एवढा वेगानं गोलंदाजी करतोय। खरं तर आपण जर पाहिलं तर नाना खंडवीचा विचार केला तर एक चांगला गोलंदाज आहे आणि बॅटिंग देखील खूप चांगली आहे त्या खेळाडूची, आणि आज आपल्याला तो संघ आज या वाझे नगरीमध्ये पाहायला मिळाला आहे। पहिल्या षटकातलं जर पाहिलं तर जवळजवळ आतापर्यंत जर पाहिलं तर पाच बॉल झालेत, शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येणे खूप गरजेचं आहे सीबीडी टीमला। आम्हाला गॅप सिलेक्शनमध्ये चेंडूला फटका फसला जातोय आणि तो मात्र चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक, अजून एक धक्का बसतोय सीबीडी टीमला, तो म्हणजे फलंदाज असेल महेश ठाकूर बॅटर डग आउट। मास्टर नक्कीच पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त पाच धावा, आणि आतापर्यंत जर पाहिलं तर दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय तर नाना खंडवी ना पहिला फलंदाज पाहिला हेमंत ठाकूरला मैदानाच्या बाहेर पडला आणि त्याच्यानंतर महेश ठाकूरला देखील मागाली परतावला जातं। नवीन फलंदाज मैदानामध्ये वासू तर अजूनही ऋषिकेश मैदानामध्ये आहे, तो फक्त एक बॉल खेळलाय आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेशला, सहा बॉल तेवीस धावींची गरज। पहिलाच बॉल टाकण्यात येते परंतु पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल, एक अव्वांतर धाव मिळेल आणि एक अव्वांतर धावने पुढे जाईल। धावसंख्या जर पाहिली तर सहा धावा धाफडकीवरती जमा, कारण थोडस दडपणमध्ये जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन संघ पोचलाय सीबीडी टीम, कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे। मॅचचं मगाशी मी एक उल्लेख केला, चित्र कुठे बदलू शकतो कारण सहा बॉल तेवीसची मॅच आहे, कमबॅक करावं लागेल सीबीडी टीमला। आम्हाला पेस गतीने बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील केली जाते आणि विश्वास कमी या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे। आम्हाला बॉल निघेल डॉट, पहिला बॉल थोडासा खराब फेकला, त्याच्यानंतर भरत हा गोलंदाजाने याकर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर बॉल निघून जातो किपरच्या हातामध्ये। गोलंदाजीवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार, स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण ऋषिकेशला सीबीडी टीमकडनं। आम्हाला बघा बॉल टाकल्यानंतर बॉलला खालून निघून गेलाय किपरच्या हातामध्ये, बॅक टू बॅक दोन बॉल निर्धाव फेकले, थोडंसं प्रेशर आहे फलंदाजावरती। चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, पहिलं षटक आपण पाहिलं तर नाना खंडवीने टाकलं, फक्त पाच धावा खर्च केला आणि दोन मोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं त्या गोलंदाजानं। दुसरं षटक भरत, आता बघा फटका मस्त आहे गॅप सिलेक्शनमध्ये चेंडूला ट्रॉयल केला जाईल, एकदा कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जातोय, पाहिजे डोक्याची घंटा असणार आणि इथं मात्र फलंदाज बाद होईल आणि अजून एक धक्का बसतोय या सीबीडी टीमला ऋषिकेश मैदानाच्या बाहेर। Just looking like a wow.
जे मास्टर मैच खूब इम्पॉर्टंट है। तीन फलंदाज आतापर्यंत तो बाद झालेत। नवीन फलंदाज अपन मैदान में पाहतो हरेशला आणि एका बाजूला जर पाहिलं तर वासू हा फलंदाज आहे। स्ट्राइक एंड वरती हरेश असेल तर गोलंदाजीवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार परत ज्याने बॅटिंग खूप चांगली केली। बघा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एक धाव कंप्लीट केली जाते आणि तो मात्र एकाच धावावरती समाधान मानला जाईल। आणि हा निर्धाव बॉल असेल, एकच धाव मिळेल आणि एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते। धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळालेत। अजूनही 20 धावींची गरज आहे सीबीटी टीमला। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे। मग गॅपच्या एक्समध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो, क्षेत्राच्या काय तिथे तैनात, धाव मिळेल फक्त एकच आणि एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर। धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा स्कोर कार्डवरती। आणि मला वाटते शेवटचा बॉल असेल, पाहायचं या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का बेलापूर सीबीटी टीमकडनं। स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय हरेशला, वासू फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडवरती। बघा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहायचं पंचाचा इशारा, षटक क्रमांक संपलाय। हार्डलक टीम बेलापूर सीबीटी आणि विजय साले संपादक धामणी टीम। चला धामणी टीमचे कॅप्टन्स लगेच या नाणेफिकी करण्यासाठी। आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच असेल भरत, ज्याने जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केला आणि 7 बॉल 18 धावींची चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तिथं धावसंख्येचा कमी टार्गेट होता आणि तो टार्गेट पुढे नेण्याचं काम केलं तर भरत याने, आणि गोलंदाजीवरती मात्र चांगली कामगिरी केली आहे। तर मेन ऑफ द मॅच ठरतोय धामणी टीमचा भरत, त्यांना मी विनंती करतोय सामनावीर।